कित्येक वर्ष आम्ही वेगवेगळ्या विषयावर घरच्या गणपतीची आरास करत आलेलो आहे, परंतु गेले 2 वर्ष जगाने अनुभवलेला सर्वात वाईट काळ म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भाव, आणि यामुळे आम्हाला गेले 2 वर्ष कोणत्याच प्रकारचा मनासारखा एक आरास या गणपतीच्या काळात करता आला नाही। त्यामुळे आमचं या वर्षी असं ठरलं होतं की कोणत्या तरी वेगळ्या विषयावर आपण आरास करायची, आणि त्यामध्येच गेले काही वर्षापासून भारत सरकारचा जो स्वप्नवत प्रकल्प जो आहे पुणे मेट्रो याचा प्रारंभ झाला आहे, आणि गेल्या 4 ते 6 महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते वनास ते गरवारे कॉलेज हा ट्रॅक आणि पिंपरी चिंचवड येथील ट्रॅक लोकार्पण झाला, आणि ज्या दिवशी यांच्याकडून लोकार्पण झाला त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या ट्रेकिंग ग्रुपच्या ट्रेकर्स बरोबर या मेट्रो प्रवासाचा एक आनंद लुटला, आणि त्यानंतर कुटुंबासोबत आणि नंतर माझ्या सायकलिंग ग्रुपच्या सायकलिस्ट बरोबर देखील सायकल घेऊन हा प्रवास केला। या सर्व प्रवासामध्ये माझ्या एक लक्षात आलं की हा प्रकल्प किती मोठा आहे आणि किती जिगरीचा आहे आणि किती अवघड प्रकल्प आहे, जो की गेले कित्येक वर्ष कोणती कंप्लेंट न करता ना कोणता वादविवाद न करता या उलट आपण नेहमी वादविवाद किंवा यावर शंका व्यक्त करत आलेलो आहे, अशा या पुणे मेट्रोचे अधिकारी कर्मचारी आणि कामगार वर्ग यांचे किती कष्ट आहे आणि किती त्यांनी मेहनत घेतलेली आहे, आणि या उत्कृष्ट प्रोजेक्टचं ते काम करत आहेत, आणि जवळजवळ 70-80% हे काम त्यांचं पूर्ण झालेलं आहे, आणि या सगळ्या मेट्रो अधिकारी कर्मचारी कामगार वर्ग यांच्या या कामाचं कौतुक आणि यांच्या सर्व शौर्याला यांच्या कामाला सलाम करण्याच्या उद्देशातून आम्ही असं ठरवलं की या वर्षी मेट्रो प्रकल्पातील एका ट्रॅकचा आपण प्रतिकृती डेकोरेशन म्हणून करूया, आणि त्यानंतर मी आणि माझा मित्र पंकज भागवत या आम्ही दोघांनी या ट्रॅकची काही पाहणी केली, आणि त्यानंतर आम्ही राहत असलेल्या भागातून जिथून बनगाडन एरोडा आणि कलेनगर या एमधून जाणाऱ्या ट्रॅकचं आम्ही सिलेक्ट केलं, आणि त्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली, आणि यामध्ये मला आमची सपोर्ट टीम मध्ये संजय देवकर, श्रीराम काटकर, शुभम रावते, विशाल रावते, वृंदा पाटील, कीर्ती बिजगरणी, मृदुला परळकर आणि तन्वी सूर्यवंशी यांनी मोलाची साथ दिली। या प्रकल्पामध्ये आम्ही 11 फुटाचा रेल्वे ट्रॅक केलेला आहे, त्यासाठी आम्ही 32 पोल आणि 2 कॉलम पोल हे उभे केलेले आहेत, त्याचबरोबर आम्ही 3 मेट्रो ट्रेन ज्यामध्ये 4 बोगीज आहेत त्याही आम्ही तिथे दाखवलेल्या आहेत, सोबत 13 फुटाचा टार रोड जो ब्रिज खाली आहे त्यावर 102 छोटे लाईट्स आम्ही उभे केलेले आहेत, त्याबरोबर मुळामुठा नदी दाखवली आहे, आणि या मुळामुठा नदीमध्ये 3 जे ब्रिज आहेत, ब्रिटिशकालीन ब्रिज आहे, एक जुना बनगाडन ब्रिज आहे, एक नवीन बनगाडन ब्रिज आहे, ती प्रतिकृती आम्ही उभी केलेली आहे। एकंदर सोशल मीडियावर आम्ही या सगळ्या देखावा पूर्ण झाल्यानंतर केलेल्या पोस्ट नंतर आमच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे, परंतु हा कौतुक हे आमचे नसून हे मेट्रो अधिकारी मेट्रो कर्मचारी आणि हे जे कामगार वर्ग आहे त्यांचा आहे। आपल्या माध्यमातून आमचा हा निरोप हा आमचा सलाम त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी मी आशा करतो। गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या। सीनियर पॉइंट टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।